जगात सगळ्यात मोठी रिस्क लग्न आहे. नशिबाने चांगला जोडीदार मिळाला तर ठीक, नाहीतर स्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला फक्त तडजोडच करावी लागते. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडणारा सुविचार कमेंट करून सांगा, म्हणजे त्याचा समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल. असेल नसेल तुझे कोणीही, पंखात नेहमी भरारी ठेव. बदलतील हे पण दिवस, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. जीवनातील वास्तव समजणे अवघड नाही, फक्त ज्या तराजूमध्ये दुसऱ्यांना तोलता त्याच तराजूमध्ये स्वतः बसून बघा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा आपल्याला ओळख देतात. सौंदर्य सर्वांनाच आवडतं, पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचारांचं. खरं सांगू, मनाचं सौंदर्य सर्वात जास्त सुंदर असतं. काळासोबत बरंच काही बदलत असतं, माणसेही मार्गही आणि कधी कधी आपण स्वतःही. वेळेसोबत आपली ध्येय बदलतात, आपल्या आवडी बदलतात आणि त्याबरोबरच आपल्या स्वतःमध्ये सुद्धा खूप बदल होत जातो. आपण अधिक परिपक्व होत जातो. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही. लाख नाही कमावले चालेल, लाख मोलाची माणसं कमवली हीच खरी अनमोल संपत्ती व श्रीमंती आहे. कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी तुम्हाला सुख देऊन जातं. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काहीच राहत नाही. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. काही रम्य आठवणींचे नजराने देण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त भूतकाळातच असते. किंमत दोन्हींची चुकवावी लागते, बोलण्याचीही आणि चूप राहण्याचीही. मग काय करायचं ते वेळ पाहून करा. वेळेनुसार वागायला शिका. कधी शांत बसायचं आणि कधी बोलायचं. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य. परमेश्वराने आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते आपल्याला पटत जरी नसलं, आपल्या स्वभावाला आवडत जरी नसलं, तरीही ते तसंच्या तसं करावं लागतं. यशासाठी प्रोत्साहित करणाऱ्या लोकांमध्ये सामील व्हा, म्हणजेच तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि तुम्ही नेहमी यशस्वी व्हाल. काही आठवणींना जाळल्याशिवाय जगायची ऊब मिळत नाही. बऱ्याच आठवणी कटू असतात आणि त्या जर आपण पुन्हा पुन्हा उगाळत बसलो तर आपल्याला स्वतःलाच त्याचा खूप त्रास होतो. म्हणून अशा आठवणी जाळल्याशिवाय आपल्याला ऊब मिळत नाही. मनातील कडवटपणाला क्वारंटाईन करून पहा. बरीचशी नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचतील. मेल्यानंतरही ज्याच्या कातड्याची किंमत सोन्यापेक्षा दुप्पट असते असे वाघ बना, कारण इतरांच्या कातड्याचे फक्त ढोल बनतात.